मतदानाच्या टक्केवारीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या मतदान आकडेवारीवरून संभ्रम असल्याचं म्हणणं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं. तर आकडेवारीवर जाहीर करण्यात विलंब केल्यानं आक्षेप घेण्यात आला आहे. मतदानाची आकडेवारी वाढवली जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आला आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची सुधारित आकडेवारी निवडणूक आयोगानं मंगळवारी जाहीर केली आहे. त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सवाल उपस्थित करण्यात आलाय. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी 60% मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं होतं. पण 10 दिवसानंतर निवडणूक आयोगानं सुधारित आकडेवारी जाहीर करत 66% मतदान झाल्याचं सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आता संशय व्यक्त केला जातोय आणि या पक्षानं हल्लाबोल केलाय. जब चुनाव समाप्त हुआ था पहले और दूसरे फेज का तो मीडिया कह रही थी कि 60% के करीब मतदान हुआ है, लेकिन अब 66 बताया जा रहा है, 6% के करीब बढ़ गया है. तो ये सब क्या हो रहा है, कोई इसका संज्ञान लेगा? एक तो वैसे ही मतदान बहुत कम हो रहे हैं, मतदान आप बढ़वा नहीं पाए, आपने कोई प्रयास नहीं किया. और कहीं ऐसा तो नहीं कि किसी और को आप बंद दरवाजे से या पीछे के दरवाजे से मदद करना चाहते हैं? ये बहुत गंभीर मामला है, इसका स्पष्टीकरण आना चाहिए. और चुनाव जिस दिन हो उसी दिन रात को, भले देर रात, परसेंटेज आना चाहिए देश के जनता के सामने, राज्य की जनता के सामने क्लियर होना चाहिए कहां क्या हो रहा है. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.